नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KTHM महाविद्यालय नाशिक मराठी विभाग वर्ग FYBA सत्र पहिले अभ्यासपत्रिका शीर्षक मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास अभ्यास पुस्तिका समकालीन मराठी कथा अभ्यास घटक जेव्हा मी जात चोरली होती या कथेचे लेखक आहे बाबूराव बागुल। आज आपण या कथेच्या लेखकांचा परिचय व कथेच्या काही भागाचे अभिवाचन करणार आहोत। प्रथमतः लेखकांचा परिचय। बाबूराव बागुल, जन्म 17 जुलै 1930, मृत्यू 26 मार्च 2008, विद्रोही कवी, कथाकार व कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध। SSC पर्यंत शिक्षण, बालपणापासूनच लेखनाची उर्मी, त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। जेव्हा मी जात चोरली होती 1963, मरण स्वस्त होत आहे 1969 हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। या कथासंग्रहांबरोबरच त्यांची सूड ही कथा, दीर्घकथा प्रसिद्ध आहे। त्यांच्या पावशा 1971, पाशा 1972, भूमिहीन 1979, दंश 1980, अघोरी 1983, कोंडी 2002 आदी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। वेदा आधी तू होतास हा त्यांचा कविता संग्रह व दलित साहित्याचे क्रांती विज्ञान 1981 हा तत्वलक्षी समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे। आंबेडकरी भारत 1 व 2 हे चरित्रात्मक खंड देखील त्यांचे प्रसिद्ध आहेत। त्यांच्या लेखनाचे विशेष, माणसाला केंद्रबिंदू मानून लेखन, जीवनानुभूती, दलितांचे दैन्य, दारिद्र्य व असह्य भोगांचे प्रभावी चित्रण, आंबेडकरी विचारांवर समर्पक भाष्य हे त्यांच्या लेखनाचे ठळक विशेष सांगता येतील। आता आपण या कथेचे अभिवाचन बघूया। जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुल। माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतःकरणाचे अग्निकुंड होते। डोके दुःखाने दुभंगून जाते, अनमंग वाटू लागते। या दुर्दैवी देशात माणसाने दलित जाती जन्म घेऊ नये, घेतल्यास असे दुःख असा अपमान सहन करावा लागतो की त्यातून मरण बरे वाटते। विष प्यारे होते, अंतःकरणातील अमृत सडून जाते, अनुभूती फक्त तलवारीपेक्षा क्रूर कठोर चीड। एवढ्या मानसिक बौद्धिक यातना मला सहन कराव्या लागल्या होत्या। अजूनही काही दिवस जर मी तिथे जात चोरून राहिलो असतो तर वंचनेने वेडा झालो असतो अथवा नागाप्रमाणे हलाल घेऊन मुंबईला आलो असतो। बरे झाले, पगाराच्या रात्री रामचरण तिवारीच्या घरी माझी चोरी झाली। अनेका चोराने जात चोरीची चोरी जाहीर केली, तशी रामचरण तिवारीने माझी त्याच्या उस्तादाची मन मानेल तशी लाथाबुक्क्यांनी मरम्मत केली आणि काशीनाथ सपकाळने माझी प्रक्षोभातून जीवानिशी सुटका केली। ती घटना अशी घडली, मी उधना स्टेशनवर पहाटेच्या प्रकाशासंगे उतरून इंजिन शेडकडे चाललो होतो। नोकरी मिळाल्याच्या आनंदाने माझे मन आषाढाप्रमाणे आक्रमून पावसाप्रमाणे पराक्रमी बनले होते। या आंतरिक सामर्थ्यामुळे मला कोणाचीच भीती वाटत नव्हती, कोणी दूरचे परके दिसत नव्हते, मला दुःखदायक होईल असे काहीच वाटत नव्हते। माझे मन शरीर चैतन्याने चेतून गेले होते, यामुळे मला कसलीच चिंता वाटत नव्हती। मी शब्द टाकीत तो सफल होईल
मी पाय देईन तेथून पाणी वर येईल अशी माझी खात्री होती। कारण गाडीमध्ये रात्रभर जागून कितीतरी स्वर्गीय सुंदर स्वप्ने मी रंगविली होती। असा मी सकाळच्या वाऱ्याप्रमाणे पुढे जात असताना माझ्या पुढे चाललेला कामगाराच्या घोडक्याला मी हाक दिली। तसा तो सबंध घोळका गपकन थांबला। त्यातील बॉयलर फिटर रणछोड मला विचारता झाला, केम भाई सून छे? मी शुद्ध आणि सफाईदार गुजरातीत माझा मनोदय सांगितला। रणछोड तात्काळ खोली द्यायला तयार झाला आणि त्याच्याबरोबर असलेले कामगार माझ्याकडे कौतुकाने पाहू लागले। माझा कोट टोपी धोतर कोल्हापुरी चप्पल माझ्या एका हातातील मायक्रो व्हिस्कीच्या कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातातील ट्रंक त्यावर बांधलेले वळकटीकडे आश्चर्याने जो तो पाहत होता। त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलचा आदर आश्चर्य पाहून आधीच नोकरीच्या प्राप्तीने आनंद पिऊन प्रफुल्लित झालेले माझे मन प्रेमात आलेल्या प्रणयीप्रमाणे रंगू लागले होते, सुगंधू लागले होते। असा मी आनंदाने धुंदावून गेलो असताना चरणछोडने भीत विचारले, पण तुमची जात काय? हे ऐकल्याबरोबर मी रागावलेल्या मेघाप्रमाणे गरजलो, तुम्ही मला जात काय म्हणून विचारलीत? मी कोण आहे दिसत नाही। मी मुंबईकर, सत्यास्तव लढणारा, मरणारा, शस्त्र धारण करणारा, भारताला मुक्ती आणि शक्ती देणारा, समजला का? पुन्हा सांगू, आमच्या प्रतापाचे पोवाडा पुन्हा गाऊ। आनंदाने उद्दाम होऊन मी अशी गर्जना करून पुढे झालो। सबंध रात्र स्वप्न पाहून धुंदावलेले माझे मन वेगाने पुढे जात होते आणि माझ्या कानावर मागे कोळक्यांच्या कोळक्यात चाललेली कुजबुज पडत होती। देवजी म्हणत होता, अरे रणछोड त्याला सोडू नको, भाडे बुडवू नको, मराठी माणूस आहे, निर्भय आहे, कदाचित ब्राह्मण असेल, कदाचित क्षत्रिय असेल, बोलव मागे बोलव, पण माझ्या आघाताने घायाळ झालेला रणछोड माझ्याजवळ येतच नव्हता। देवजी सांगत होता त्याची ही भित्री रेटारेटी ऐकून सर्वत्र माणसे मला खिशात मावती एवढी लहान वाटू लागली। रणछोड भीत भीत माझ्याजवळ येऊन नम्रपणे म्हणाला, हे बघा रागवू नका, परक्या माणसाला आपण जात विचारतोच, तशी आपल्या देशात चालच आहे। तुम्हाला मी खोली दिलेलीच आहे, भाडे 5 रुपये चालेल? रणछोडला पुढे बोलू न देता देवजी म्हणाला, भाई जाती संगती माती खावी, पण परजाती संगती हत्तीवरून फिरू नये। आणि तुमच्यासारखा माणूस धेडा दुबळ्यांकडे जाऊन राहणार नाही, चोराच्या घरात शिरून सर्वस्व बुडवणार नाही। असे माझ्यासमोर नव्या भारताच्या नव्या नागरिकासमोर बोलायचे नाही। आपण सर्व देशाचे शिल्पकार, धेड दुबळा ब्राह्मण कोणी नाही। चुकलं आमचं, हो चुकलंच, म्हणूनच आपला भांडार भरून असलेला भारत भिकारी झाला, समजलं? पण खोली खोलीचं काय, येणार ना तुम्ही? रणछोड लाचार होऊन विनवू लागला होता। विचार करून सांगतो। विचार कसला करायचा? माझी खोली छान आहे, जवळच पाण्याने भरलेले गोड बावडी आहे, घर आमराईचं आहे, नाना रंगांची पाखरं तिथे रोज येतात, गाणी गातात, मग ठरलं ना? रणछोडच्या लाचारीच्या वर्णनावर खुश होऊन मी उदार होऊन होकार दिला। तसा तो आनंदित होऊन आग्रह करू लागला, चला चहा प्यायला। तुम्ही चला मी येतो। आणि तो लागलीच आपल्या संगतीत सर्व माणसे घेऊन झटक्यात पुढे झाला। डब्यांच्या रांगा ओलांडीत, कधी डब्यांखालून पकापक वाकत, कधी सफाईने चलटिंग चुकवी तो एका धुरकट मळकट
वॅगनमध्ये शिरला। त्या वॅगनमध्ये चहा फराळांची कॅन्टीन होती। कॅन्टीनमध्ये बसायला एवढी जागा नव्हती, तरी तो धावत आत शिरला आणि माझ्याकडे हात करून तो काहीतरी सांगत असताना माझ्या कानांवर बंदुकीच्या बारासारखा कठोर आवाज पडला, महार महार। रणछोड चपापून ओरडून तोंड फिरवून उद्गारला। तसे माझे गरुड होऊन गगनाला वावरणारे मन धक्कन खाली आदळले। आनंदाने उचंबळणारे माझे शरीर गळून गेले, माझ्या रक्तातील चैतन्य पळून गेले। डोळ्यांपुढे मगाच्या संवादाचे शब्द सैतान होऊन नाचू लागले। मी जागच्या जागी चिनलेल्या चिऱ्याप्रमाणे उभा राहिलो। आधी आनंदाने माझ्याकडून जे माझे व्यक्तिवैशिष्ट्य सांगितले गेले होते ते त्या कामगारांनी मनुला मानणाऱ्या धर्माप्रमाणे माझी जात मानले होते। आणि कॅन्टीनमधील कोणीतरी मला तांदळातील खड्याप्रमाणे निपटून काढले होते। आणि आता काय करावे या पर्वतप्राय प्रश्नाची सोडवणूक करण्यात मी मग्न झालो असतानाच रणछोडचा प्रश्न माझ्या कानावर आदळला, तिवारीजी महार म्हणजे काय हो? आणि तिवारीने अर्धवटाच्या आडेतेने उत्तर दिले, महार म्हणजे महाराष्ट्रीयन, श्रीमान शिवाजीचे लोक, लढणे वाले। नाही पंडितजी तसं नाही, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जातीचा, माझे नाव काशीनाथ सपकाळ, राहणार मुंबई काळा चौकी। काशीनाथचा चढाईखोर आवाज ऐकून माझ्या जीवा जीवाला, माझ्या काळजात होत असलेली थरकाप थांबला। तिवारीने तत्काळ उद्गार काढला, अस्पृश्य म्हणजे अछूत, आपला शब्दार्थ बरोबर आहे पंडित भैयाजी। काशीनाथने तिवारीचा उपहास केला, तसा तिवारी भडकून ओरडला, मारो साले धेडको मारो। आत बसलेले सर्वच ओरडले, तसा तोंडाला लावलेला कप खाली आदळून दोन्ही हात खिशात खुपसून मान छाती ताट करून काशीनाथने सनसनीत गर्जना केली, आओ कोण भी आओ, तिवारी तू आओ, रणछोड तू आओ, ए म्हाताऱ्या तू आओ, ए जाड्या तू ये, या कोणी भी किती भी या, एक दोन तीन या उठो। पण कोणीच उठले नव्हते। सारे भीतीने गांगरून काशीनाथकडे मिठी मिठी बघत होते। तसे काशीनाथला अवसान चढले होते, तो आव्हाने देत होता, अत्यंत उद्दामपणाने म्हणत होता, जातो तुमच्या फोरमला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगतो, तुम्हा साऱ्यांना तुरुंगात धाडतो, नोकरीवरून मुंगळे झटकल्यासारखे झटकून टाकतो, समजलास काय? काशीनाथ अत्यंत रुबाबात बोलत ऐटबाज पावले टाकीत बाहेर पडला। आणि आत भेदरलेल्या प्रत्येक माणूस सुन्न होऊन गेला होता। त्या सर्वात नानाजी पांचाळ हा केसाळ काटकोळा माणूस फार अस्वस्थ दिसत होता। तो सारखा फोरम ऑफिसकडे पाहत होता आणि एकाएकी उठून उभा राहून तो ओरडला, पळा तो मुंबईचा ढेड, फोरमला घेऊन आला तर नोकरी जाईल, नास होईल पळा। तसे सर्वच भडभड उठून गर्दी करून बाहेर पडू लागले आणि त्यांची ही भित्री धांदल पाहून तिवारी तडकला, बैठो मी आहे, भाईला सांगून त्याची उचलबांगडी करतो, बसा। त्याचा भाऊ फोरम क्लार्क असल्यामुळे काहींना दिलासा वाटू लागला आणि काहींच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला। प्रत्येकजण अवार्च्य शिव्या देत इंजिन शेडकडे जाऊ लागला, त्याला बडवून काढण्याचा कट बोलू लागला आणि त्यांचा तो राग पाहून मी संतापाने दुःखाने इतका
विकल झालो होतो की एक क्षणभरही न थांबता मुंबईत जाण्यास तयार झालो. या लोकांबद्दल तिरस्काराने बिघडून गेलो होतो, पण घरच्या गरिबीची आठवण येताच बिमार बैलाप्रमाणे मान पुढे करून कसा तरी फोरम ऑफिसकडे चाललो होतो. माझी वाकलेली मान आणि अडखळलेली चाल पाहून देवजी पुढे येऊन सहानुभूतीने म्हणाला, ठाकूर असं एकाएकी काय झालं? बुखार आली की काय? द्या पेटी माझ्याजवळ, लवकर जा आणि त्या मुंबईच्या ढेडापेक्षा सिनियर व्हा. साला भूतासारखा भयंकर आहे, जा तोवर मी पेटी सांभाळतो. इथे चोर फार आहेत आणि ते चोर ढेड डुबळेच आहेत. नको, जात चोरीच्या भीतीमुळे आणि त्याची तीव्र जातीय भावना पाहून मी त्याच्या सहानुभूतीची एवढीही कदर न करता पुढे झालो. पावलो पावली माझी मलाच भीती वाटत होती. अगदी फाशीच्या तख्तापर्यंत चाललेल्या कैद्यासारखी माझी मनस्थिती झाली होती. कसा तरी मी फोरम ऑफिसच्या जिन्याजवळ आलो होतो. अत्यंत चिंतेने देहभान विसरून उभा होतो आणि इतक्यात विजेच्या वेगाने कडाडत काशीना जिन्यावरून धावत आला. त्याचा आवेग पाहून मला धक्का बसला. तो खाली येताच मी त्याचा दंड धरून म्हणालो, थांबा, मला सांगा. तुफान झालेल्या काशीना झटक्यानं दंड सोडवून दूर झाला. खिशातील चाकू भरकन काढून म्हणाला, हट जाओ, खल्लास करीन. अहो काय तुमच्यावर बितले ते मला ऐकायचे होते. मीही मुंबईचा, तुमच्याच रणछोड जवळ येत असल्याचे कळताच मी जातीचा हा शब्द गिळून टाकला. तसा तो बडबडून येऊन शिवीगाळ करीत घडलेला वृत्तांत सांगून वार धुळीसारखा वेगात निघून गेला. त्याच्या आकांताने झालेल्या अपमानाने मी रागाने बेभान होऊन गेलो. नोकरी सोडण्याच्या हेतूने पायऱ्या चढू लागलो आणि गळ्यात फास ओढून घेणाऱ्या शहीदासारखा फोरम क्लार्क माताप्रसाद तिवारीच्या टेबलाजवळ जाऊन उभा राहिलो. माताप्रसादजवळ एका टुलावरती रामचरण तिवारी बसला होता. दोघाही भावांचा चेहरा संतापाने लाल झाला होता. डोळ्यात हिंस्रपणा आला होता. त्यांचा हा क्षोभ पाहून मीही मरणास मिठी मारण्यास तयार झालो होतो, युद्धास तयार झालो होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कथेच्या काही भागाचे अभिवाचन केलेले आहे. पुढील भागामध्ये कथेचे पुढच्या भागाचे अभिवाचन करूया. तूर्तास धन्यवाद.